नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी राजेश्वरी। चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी। मिरज शहरातील महापालिकेचा प्रभाग 20 यामध्ये येणारा आमचा अण्णाभाऊ साठे नगरचा जो रहिवासी भाग आहे, ह्या भागामध्ये ड्रेनेजच्या घाण पाण्याची तुंबलेली अवस्था ही किमान 1.5 ते 2 वर्ष झालं अतिशय बिकट बनलेली आहे। ह्या भागातील राहणाऱ्या लोकांच्या घराच्या किचनपर्यंत ड्रेनेजचं घाण पाणी जातंय आणि तुंबून राहिलेलं आहे। इथला एक ही लहान मुलगा, वयोवृद्ध नागरिक तसेच महिला पुरुष सर्वजण डेंग्यू परत इतर अनेक आजाराने, उलटी मळमळ असे बरेचशा आजाराने त्रस्त आहेत। 3-4 लोकांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे आणि इतकी भयानक परिस्थिती असतानासुद्धा इथल्या स्थानिक नगरसेवकांच्या हट्टापाई किंवा त्यांच्यातील अंतर्गत वादामुळं हे काम रखडलेलं आहे आणि आज स्थानिक नागरिकांच्या उद्रेकाचा एक भाग आज महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बघितला आणि आज स्थानिक नागरिकांनी केलेल्या आंदोलनास आज शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा दिला व तिथल्या अधिकाऱ्यांना घेराव घालून आम्ही विचारणा केली की जर हे काम 3 दिवसात पूर्ण झालं नाही तर ह्याच ड्रेनेज पाण्यानं तुम्हाला महापालिकेत येऊन सर्व अधिकाऱ्यांना आंघोळ घातल्याशिवाय राहणार नाही असा जाहीर इशारा देण्यात आलेला आहे।